गुरुजनाची शिकवण म्हणजे जी जीवन पथमार्ग प्राध्यापक विरेश पाटील यांचे नेज येथे गुरुवंदना स्नेह संमेलन कार्यक्रम जीवनात यशाची वाट दाखविणारे आपले गुरुजनच आहेत त्यांनी दिलेले ज्ञान एक मोठी संपत्ती आहे तेव्हा गुरुजनांना वंदन करणे हे आपले कर्तव्यच असून आदरपूर्वक वंदन करून त्यांच्या ऋणातून मुक्त होणे हे आजच्या युवकांचे कर्तव्य आहे असे मत प्राध्यापक विरेश पाटील यांनी व्यक्त केले नेज तालुका चिकोडी येथील एम एल नाशिकुडी सरकारी हायस्कूलच्या सन दोन हजार सात आणि आठ या सालातील माजी विद्यार्थ्यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गुरुवंदना व स्नेह संमेलन कार्यक्रमाप्रसंगी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षक जी व्ही निंबाळकर हे होते प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे मुख्याध्यापक डी एम तहसीलदार हे होते ग्रामदेवश्री काडसिद्धेश्वर देवाचे फोटोपूजन निवृत्त शिक्षिका श्रीमती आर बी कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले तर दीप प्रज्वलन व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला नाडगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली स्वागत व प्रास्ताविक माजी विद्यार्थिनी सुधा पाटील यांनी केले या प्रसंगी माजी विद्यार्थी राजू किवड प्रशांत कडोले डॉक्टर राहुल माळी रुपाली जेडर गीता नाईक पूजा पोतदार आदींनी आपले चौदा वर्षपूर्वीच्या आपल्या शाळेतील आठवणींना उजाळा दिला व आपल्या गुरुजनांनी जीवनात यशाची मार्ग दाखविल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली याप्रसंगी विरेश पाटील जी व्ही निंबाळकर यांच्यासह प्रमुख उपस्थिती म्हणून असलेले सत्कारमूर्ती निवृत्त शिक्षक एम आर होन्मणी श्रीमती आर बी कुलकर्णी एस एम मेगानवर पी एस किनेकर पी बी देसूर सो एस बी कुलकर्णी ए एम दीपंकर बी एम मगदूम या शिक्षकांचा सत्कार माजी विद्यार्थ्यांच्या वतीने स्मृतिचिन्ह शाल श्रीपद देऊन करण्यात आला यावेळी उपस्थित शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करून मुलांनी आयोजित केलेल्या या गुरुवंदना कार्यक्रमाबद्दल भराहून गेले अध्यक्ष जी बी निंबाळकर म्हणाले आपण कोणत्याही क्षेत्रात काम करत असला तरीही आहे त्या कामात आनंदी व सुखी राहण्याचा प्रयत्न केले पाहिजे आपले तुलना इतरांशी न करता आपल्या कार्यात सतत प्रयत्नशील रहा तरच यशस्वी व्हाल यावेळी दोन हजार सात आणि आठ शाळांतील सुमारे ऐंशीच्या वर माजी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते बसवराज माने यांनी सूत्रसंचालन केले तर आभार महेंद्र कांबळे यांनी मानले